जयश्रीराय मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपलेच यूट्यूब चॅनल एज्युकेशन मायटीमध्ये एका नवीन आणि इंटरेस्टिंग अशा हो व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपला आजचा जीड जी तर आपण ट्रेंडिंग सॉन्गवरती आणि मराठी सॉन्गवरती केलं आहे हे जे सॉंग आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये वापरलं आहे ते सॉंग रील्सवरती तुम्ही पण बघितलं असेल एकदम व्हायरल होत आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ पण आपण त्याच सॉन्गवरती केला आहे त्यासाठी मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरातपासून शर्टपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर आपल्या आजच्या व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल प्रत्येकानं आजच्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपण आपल्या आजवडूचं लायकिंग जे आहे ते दोनशे लाईक्स ठेवतो तर नक्की तुम्ही दोनशे लाईक्स पूर्ण करा आणि मित्रांनो रोज रोज नवनवीन व्हिडिओ एडिटिंग बघायची असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवरती रोजच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतात तर मित्र मित्रांनो नक्की सबस्क्राईब केला आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूच्या आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवरती नक्की सेट करा जेणेकरून जेव्हा आपण मी एक नवीन व्हिडिओ अपलोड करणार सर्वात करून नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळून जाईल आणि मित्रांनो अलर्ट मशीन ॲप जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर आपले टेलिग्राम चॅनल तुम्हाला जॉईन करावं लागेल टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथून जे आहे ते तुम्ही एकदम इझिली जॉईन करू शकता आणि व्हिडिओ बनवून पण अडचण जर तुम्हाला येत असेल तर मग ते इंस्टाग्रामवरती तुम्ही मला डायरेक्ट मेसेज करू शकता तर इंस्टाग्रामवरती पण नक्की फॉलो करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तर चला मित्रांनो आज शेवटचा प्रिय जो आहे तो तुम्ही बघून घ्या यार अपने कान में इयरफोन्स डाल लो क्या डाल भी लिए? बहुत तेज हो रहा है विन्हें तो माज़ा को ना मेरे गल्फिर्ण्स ओबर और को ओना चया? तेज महित नाई A.N.J. सौराव दिख तुनी माई को कशी नाची राए ने कशी तूरी राए तर मित्रांनो कसं वाटला आजचा व्हिडिओचा प्री कॉमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला जर आवडला असेल तर आताच सुडाला एक लाईक नक्की करा सोबतच आपल्या सुद्धा सबस्क्राईब करा तर मित्रांनो अशा प्रकारचा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी आजचा व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका कारण तुम्ही जर व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला अशा प्रकारचा व्हिडिओ बनवता येणार नाही तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जे काही मी सर्व मटेरियल वापरला बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट प्रोजेक्ट आणि सर्व मटेरियल हे सर्व तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईट एजे क्रिएशन मॅटी डॉट कॉमवरती मिळून जाईल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे किंवा तुम्ही क्रोमवरती जाऊन पण सर्च करू शकता त्यानंतर मित्रांनो अलर्ट मशीन तुम्हाला ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर तो प्रोजेक्टवरती जायचं आहे बघू शकता अशा प्रकारे शेक इफेक्ट आणि बिटमार्क प्रोजेक्ट तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती मिळून जाईल तर सर्व अगोदर मित्रांनो आपला बिटमार्क प्रोजेक्ट तुम्हाला ओपन करायचा आहे तर बीटमार्क पूजेक ओपन केल्यानंतर बोलू शकता यामध्ये खूप साऱ्या बीटन मला मी मार्क करून आहे तर अशा प्रकारचं बीटमार्क हो म्युजिक ओपन केल्यानंतर एकदम सुरुवातला तुम्हाला येऊन जायचं आहे तर बिटमार्क हो म्युजिकच्या नंतर इथं प्लसच्या एक्वर जायचं त्यानंतर इमेज इमेजनवर जाऊन व्ह्यू ऑलवरती जायचं आहे आणि तुम्ही ज्या फोल्डरमध्ये आपलं सर्व मटेरियल डाऊनलोड केलं असेल तो फोल्डर तुम्हाला अशा प्रकारे ओपन करायचं होऊ शकता तो फोल्डर ओपन केल्यानंतर अशा प्रकारे एक ओव्हरले बॅकग्राऊंड मी तुम्हाला दिले आहे तो ओव्हरले बॅकग्राऊंड ॲड करायचा आहे त्यानंतर या लेअरवरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे त्यानंतर थ्री डॉटवरती जून फिल स्क्रीन करून टाकायचं आहे तर अशा प्रकारे फिल्सिंग केल्यानंतर पुन्हा प्लसच्या ऐकूनवर जायचं आणि एक एन जी पण मी तुम्हाला दिलेला आहे तो एन जी पण अशा प्रकारे तुम्हाला ॲड करायचं आहे तर तुम्ही कोणत्या पण प्रकारचा जी पेंजी ॲड करू शकता तर अशा प्रकारे इमोजचा जी ॲड केल्यानंतर इथं साईडमध्ये एरोचा ऑप्शन दिसत असेल त्या ॲरोच्या ऑप्शनवरती एक वेळेस क्लिक करून डायरेक्ट फर्स्ट बिटमार्कवरती यायचं आहे इथं नाहीतरीतरी व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून तर चार नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून या पुढचा व्हिडिओचा पार्ट कट करायचा आहे त्यानंतर इमोजच्या पेंजीवरती क्लिक करून त्या दोन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं बघू शकता तर अशा प्रकार केल्यानंतर आता मार्क मार्कवरची तुम्हाला यायचं आहे तर त्यानंतर प्लस च्या इमेजर जायचं आणि अशा प्रकारे स्क्रोल करत आपल्या मॉडेलचे फोटोज काढून घ्यायचे आहेत तर मित्रांनो आजच्या वेळेवरून मिक्स फोटो आपण आहे तुमच्याकडे जर पूर्णपणे फोटो असतील तर तुम्ही एकाच मॉडेलचे पण इथं फोटो वापरू शकता तर इथं आपण मिक्स मॉडेलचे फोटो वापरल्यात तुम्हाला पण मिक्स फोटो मी देऊन देईल तर अशा प्रकारे पहिल्याला फोटोवरती क्लिक करून पहिलावाला फोटो ॲड करायचा आहे फो पहिलावाला फोटो ॲड केल्यानंतर साईडमध्ये ॲरोचं ऑप्शन आहे त्या त्यारोच्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या बिटमार्कवरती यायचं आहे त्यानंतर फोटोच्या लेअरवरती क्लिक करून चार नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून या पुढचा फोटोचा पाठ कट करायचा आहे तर अशाच प्रकारे मित्रांनो एक एक करत तुम्हाला बघू शकता अशा प्रकारे इथं इमेजेस ॲड करायचे आहेत तर बघू शकता अशा प्रकारे एकदम इझी आहे मित्रांनो तर एकदम इझिली तुम्ही अशा प्रकारे इथं इमेजेस ॲड करू शकता प्रकारे एक एक करत तुम्हाला लास्टपर्यंत इमेज ॲड करायचे तर मित्रांनो एक एक करत मी इथं सर्व फोटो ॲड करून घेतो आणि त्यानंतर तुम्हाला एक वेळेस व्हिडिओ दाखवतो तर मित्रांनो एक एक करत जे आहे तिथे मी सर्व फोटो ॲड केले बघू शकता इथं जे आहे ती तुम्हाला एक गोष्ट बघायला मिळेल इथं तीन तीनच्या ग्रुपमध्ये तुम्हाला सर्व फोटो अशा प्रकारे ॲड करायचे आहेत तर तीन तीनच्या ग्रुपमध्ये तुम्हाला तो फोटो ॲड करायचा आहे फक्त एकवीस पॉईंट बारा सेकंडपर्यंत बघू शकता इथं दोनच बीट आपण दिलं आहे तर इथं दोनच फोटो तुम्हाला बघायला मिळतील नाहीतर पूर्ण व्हिडिओमध्ये बघू शकता तीन तीन ग्रुपमध्ये आपण फोटो ॲड केला आहे तर अशा प्रकारे फोटोज ॲड केल्यानंतर आता पुन्हा तुम्हाला बॅक यायचा आणि आपलं शेक इफेक ओपन करायचं आहे तर आपलं शेक इफेक ओपन केल्यानंतर इथं पहिल्याला फोटोवरती क्लिक करून इफेकवरती जायचं आहे आणि थ्री वरती जायचं आणि कॉफी इफेक्ट करायचा आहे तर इफेक्ट कॉपी केल्यानंतर आपल्या प्रोजेक्टवरती तुम्हाला पुन्हा बॅक यायचं आहे तर मित्रांनो आता आपल्या प्रोजेक्टवरती बॅक आल्यानंतर डायरेक्ट पहिल्या फोटोवरती तुम्हाला येऊन जायचं आहे तर पहिल्या फोटोला आल्यानंतर या फोटोला अशा प्रकारे तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे तर इफेक्ट पेस्ट केल्यानंतर बघू शकता तीन ग्रुपात मित्रांनो म्हणजे तीन फोटोंचा एक ग्रुप आहे तर त्या ग्रुपमधील पहिल्या फोटोंना आपण इफेक्ट अप्लाय केला तो ना ना तर पहिल्या फोटोंना इफेक्ट दिल्यानंतर नंतरचे दोन फोटो तुम्हाला स्किप करायचे बघू शकता अशा प्रकारे नंतरचे दोन फोटो स्किप केल्यानंतर म्हणजे दुसरावाला ग्रुप येऊन जाईल तर दुसऱ्यावाल्या ग्रुपच्या पहिल्यावाल्या फोटोला अशा प्रकारे इफेक्ट द्यायचा आहे त्यानंतर पुन्हा दोन फोटो स्किप करून पहिल्या फोटोला इफेक्ट द्यायचा आहे पुन्हा दोन फोटो अशा प्रकारे स्किप करून पहिल्या फोटोंना इफेक्ट द्यायचा आहे तसेच प्रकार करायचं मित्रांनो बघू शकता दोन फोटोला स्किप करून तुम्हाला पहिल्या फोटोला इफेक्ट द्यायचा बघू शकता अशा प्रकारे एक एक करत लास्टपर्यंत तुम्हाला इथं करायचं आहे तर एकवीस पॉईंट बारा सेकंडपर्यंत फक्त दोनच फोटो आहेत तर फक्त तिथं एकच फोटो तुम्हाला स्किप करायचा आहे आणि पहिल्या फोटोला इफेक्ट द्यायचा बहू शकता अशा प्रकारे एकदम बघू शकता इथं दोनच फोटो आहेत तिथं पहिल्या आला फोटोला इफेक्ट द्यायचा आणि दुसरा आला फोटो फक्त स्किप करायचा आहे म्हणजे दोन फोटो इथं स्किप करायचे नाही तर पुन्हा एक फोटोला इफेक्ट देऊन दोन फोटो स्किप करायचे एक फोटोला इफेक्ट देऊन दोन फोटो स्किप करायचे आहे तर असं लास्टपर्यंत करायचं आहे तर फटाफट मी करून घेतो तर मित्रांनो बघू शकता लास्टपर्यंत मी केला त्यानंतर पुन्हा तुम्हाला बॅक येऊन आपला शेक इफेक्ट ओपन करायचं आहे तर दोन नंबरच्या फोटोवरती दोन नंबरचा फोटोचा इफेक्ट कॉपी करून आपल्या प्रोजेक्टवरती पुन्हा बॅग यायचं आहे तर मित्रांनो आपण पहिल्या फोटोला इफेक्ट अप्लाय केला आणि नंतरचे दोन फोटो स्किप केले तर पहिल्या फोटोला आपण जो इफेक्ट अप्लाय केला त्यानंतरच्या एका फोटोतून फोटोला तुम्हाला हा आहे बघू शकता म्हणजे दोन नंबरच्या फोटोला तुम्हाला हा लाइफेक्क द्यायचं आहे तर बहु शकता अशा प्रकारे जिथं पण तुम्ही एक पहिला फोटोला इफेक्ट दिला तिथं तुम्हाला दोन नंबरचा इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे एक एक तुम्हाला इफेक्ट द्यायचा आहे तर फटाफट मी इफेक्ट देऊन देतो तर मित्रांनो बघू शकते इथं एकवीस पॉईंट बारा सेकंडला फक्त आपण दोनच फोटोचा ग्रुप केलाय तर इथं फक्त दोनच फोटोला तुम्हाला इफेक्ट अप्लाय करायचा आपला जो आता नंतरचा तिसरा इफेक्ट आहे तो इथं तुम्हाला द्यायची गरज नाही तर आता पुन्हा अशा प्रकारे बघू शकतात दोन दोन म्हणजे आपण पहिल्या फोटोला इफेक्ट अप्लाय केला तर दुसऱ्या फोटोला अशा प्रकारे इफेक्ट लास्टपर्यंत अप्लाय करत आणायचं तर फटाफट मी इथं इफेक्ट अप्लाय करून घेतो तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे दोन फोटोंना आपण इफेक्ट अप्लाय केला त्यानंतर पुन्हा तुम्हाला बॅक येऊन आपला शेक इफेक्ट ओपन करायचा आहे आणि तीन नंबरच्या फोटोवरती तीन नंबरच्या फोटोचा इफेक्ट कॉपी करायचा आहे त्यानंतर आपल्या प्रोजेक्टवरती पुन्हा बॅक घ्यायचं आहे तर आता आपल्या प्रोजेक्टवरती बॅक आल्यानंतर जे आपण दोन फोटोंना इफेक्ट अप्लाय केला आणि तिसरा फोटो जो आपण आपण ठेवलेला आहे त्या फोटोला तुम्हाला इफेक्ट द्यायचा बघू शकता अशा प्रकारे जिथं पण आपण तिसरा फोटो बाकी ठेवलेला आहे त्या तिसऱ्या फोटोला तुम्हाला हा तु ला तु ला तु ला लाइफेक्ट तु ला इथं पेस्ट करायचा आहे एकदम इझी आहे मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे तिसऱ्याला फोटोला तुम्हाला लास्टपर्यंत इफेक्ट अप्लाय करत तर फटाफट मी करून घेतो तर मित्रांनो मी सर्व फोटोला इफेक्क अप्लाय करून घेतला आहे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला पहिला फोटोला इफेक्ट अप्लाय करायचा त्यानंतर दुसरा फोटो आणि डायरेक्ट तिसरा फोटो तर अशाच प्रकारे आपले ग्रुप तयार केले आहेत तर अशा प्रकारे तुम्हाला इफेक्ट अप्लाय करायचं आहे फक्त इथं बारा पॉईंट एकवीस सेकंडपर्यंत तुम्हाला एक वेळेस दाखवून देतो बघू शकता इथं पहिला आणि दुसरा इफेक्ट डायरेक्ट त्यानंतर बघू शकता त्यानंतर जे आहे ते पहिला दुसरा तिसरा तर असंच तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये सुरू करायचं आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं व्हिडिओ आढळल्यास प्रत्येकानं ओढवला एक लाईक नक्की करा सोबतच आपल्या सुद्धा सबस्क्राईब करा तर भेट्या पुढच्या नवीन आणि इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये